टीव्हीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा नवी मुंबई व ठाण्याच्या ताज्या बातम्या. तसेच शेअर आणि लाईक करायला विसरू नका. नवी मुंबईची जनता अतिशय सुजान सज्जन आहे, म्हणजे आता तो दुसरी व्यक्ती दुर्जन आहे असं माझं म्हणणं नाही. नवी मुंबईच्या जनतेला आपली कर्तव्य भावना निश्चित समजते. नवी मुंबई असं एक शहर आहे, कोणी म्हणतो ते नियोजित शहर आहे, मला बरोबर आहे नियोजित आहे, परंतु नवी मुंबईमध्ये या सिमेंट काँक्रीटचं शहर म्हणजे नवी मुंबई नाही. या नवी मुंबईला ओळख आहे की नवी मुंबई हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन शीख अशा विविध धर्माच्या विविध जातीच्या विविध पंथाच्या वर्णाच्या वर्गांच्या लोकांची नवी मुंबई. आणि ही नवी मुंबई धर्म जात पंथ वर्णाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन करते अशा प्रकारची ओळख नवी मुंबईची आहे. हे नवी मुंबईचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून नवी मुंबईचा नागरिक म्हणून प्रत्येक माणसाला म्हणून घ्यायला आनंद वाटतो. भविष्यकाल आपला आहे. आता ही काय 30 नागरिक काम आहेत म्हणजे की एवढीच नाहीत समजामुळे मॅडम, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या कालखंडामध्ये सुद्धा आता 5-6 कोटी कितीची कामं आहेत, 3 कोटीची. आता नवीन बजेटमध्ये तुमची 6 कोटीची कामं अधिक वाढतील आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या वर्षाच्या बजेटमध्ये सुद्धा 4-5 कोटीची कामं वाढतील. म्हणजे जुई नगर आणि या जुई गावामध्ये कसल्याही प्रकारचं कामच शिल्लक राहणार. सगळ्या रस्त्यांची गटरांची फुटपाथ ड्रेनेज सिवेज दिवाबत्ती तुमचे हायमास या असल्यापर्यंत डिवायडर सुंदरपैकी कामं होतील. आणि आज खरं म्हणजे मगाशी उल्लेख केला की गणेश नायकांची आम्ही 3 वर्ष वाढवत 3 वर्ष वाढवत गोष्ट पावणे 3 वर्ष गोष्ट खरी आहे. खरं त्यावेळेला ते म्हणजे संधीच मिळाली नाही का, फंडच त्या ठिकाणी नव्हते. अशा प्रकारचे काही लोकांची गाढभेट झाली की ज्यांना म्हणजे नागरिक म्हणजे काय वाटतात त्यांना दगड धोंडे वाटतात. आता आता बाकी प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी याच्यामध्ये एक सुसंवाद निर्माण झालेला आहे आणि त्या योगे त्या ठिकाणी चांगल्या कामाची एक रचना करण्यात येत आहे. मी एकच सांगेन की या शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हायला पाहिजे, महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे, एकूणच महिला सुरक्षित त्या ठिकाणी राहिल्या पाहिजेत, महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्याची भूमिका त्या ठिकाणी आपल्या महापालिकेने निश्चितपणे घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकनेते गणेशजी नाईक यांच्या हस्ते व महापौर जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत नागरी कामांचा शुभारंभ पार पडला गेला. या दरम्यान लोकनेते गणेशजी नाईक यांनी नगरसेविका तनुजा मडवी यांचे कौतुक केले. जुई नगर आणि जुई नगरच्या परिसरातल्या स्थानिक नगरसेविका तनुजा मडवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी 30 नागरी कामांचा शुभारंभ झालेला आहे. अतिशय कष्ट करणाऱ्या लोकांच्या बरोबर सर्वच बाबतीमध्ये ऋणानुबंध प्रस्थापित करणाऱ्या तनुजा मडवी या यशस्वी नगरसेविका आहेत असं माझं मत आहे. मधल्या या कालखंडामध्ये सुसंवाद नसल्याकारणानं सगळ्या गोष्टी रचनात्मक होत नव्हत्या. आता या 30 नागरी कामाच्या माध्यमातून जवळजवळ 70% काम पूर्ण होईल आणि राहिलेलं 30% काम हे पुढच्या वर्षात काल पूर्ण होईल. म्हणून त्या ठिकाणी आता श्रीधर मडवी आमचे इथे अण्णा पाटील बबन पाटील सुरेश पाटील युवकचा जयेश मडवी हे सर्व कार्यकर्ते अशी चौकन्ने म्हणून तिथं काम करत आहेत आणि इथल्या जनतेला कसल्याही प्रकारची एक प्रकारची उणीव भासणार नाही
इतकं काम तनुजा मडवी करतील असा माझा विश्वास आहे। 29 नागरी कामाचं उद्घाटन केले असून 3 कोटींचं हे बजेट असल्याचं तनुजा मडवी यांनी सांगितले। तसं बघायला गेलो तर गणेश नाईक साहेब आणि आज मी जी निवडून आली आहे, खरं बघायला गेलं तर मी राजकारणामध्ये मला कख गगही येत नव्हता आणि मी एकदमच नवीन अवखी म्हणून मी कधी ह्या क्षेत्राचं कधी हे नाही, पण गणेश नाईक साहेबांना मी नेहमी फोटोमध्ये बातम्यांमध्ये वगैरे नेहमी बघायची आणि मला कधीही वाटलं नव्हतं का मी नगरसेवक म्हणून मी ह्या जुईनगरमध्ये निवडून येईन म्हणून, पण आज खरंच मी आज आपल्या सुप्रियाताई सोया आहेत आज त्यांच्या मागणीनुसार आपल्या महिलांना 50% आरक्षण मिळालं आणि मी शरद चंद्र पवार साहेबांची सुद्धा फार फार आभारी आहे की त्यांनी आज आम्हाला महिलांना एवढा वाव दिलाय की आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हे करू। अगोदर तर आपल्या महिला फक्त ऑफिसमध्ये शाळेमध्ये शिक्षिका म्हणून, पण आज आम्ही राजकारणात सुद्धा आज आम्ही आमच्या नव्या मुंबईमध्ये 111 पैकी 67 आम्ही लेडीज महिलाच आहोत, तर त्याच्यामुळे मी ह्या तिघांचं पण आभारच मानेन की आज त्यांनी आम्हाला ही संधी दिली की नगरसेवक म्हणून निवडून येण्याची। नाईक साहेब आहेत हे कधी कुणाला कमी लेखत नाही, त्यांच्यापेक्षा मोठा असो किंवा लहान असो, पण तो ज्यांचा सन्मान आहे तो त्यांना नेहमी देतच असतात। याचबरोबर नाले सफाई, डिव्हायडरचे काम, रस्त्यांचे काम, पाईपलाईन, स्ट्रीट लाईट यासारख्या सुविधा लवकर नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असे देखील त्यांनी सांगितले। त्या कामात इथेच आपण सध्या तर उद्घाटन केलं, हे मोठं काम आहे। त्याच्यानंतर सध्या त्याच्यात काही कामं चालू आहेत गावात, 1-2-3 कामं चालू आहेत, एक काम ऑलरेडी झालं। त्याच्यानंतर इथे डिव्हायडरचं काम आहे ते होत आहे, बाकी रस्त्याची कामं हे पाण्याचे लाईन गावात वगैरे ते आम्हाला अजून पाठपुरावा चालूच आहे, पण टेंडर प्रोसेसमध्ये आहेत, तर ते लवकरच त्याचे वर्क ऑर्डर येतील आणि समाजात जे नागरिकांना जे पाहिजे की चांगले रस्ते, त्याच्यानंतर फुटपाथ पाहिजे, गटर क्लीन पाहिजे, सिवरेज लाईन मोठ्या पाहिजे, पाण्याची लाईन, हे सर्व दिसणार आहे। आम्ही ज्याची वाट बघितली, जसं आम्ही मगाशी म्हटलं की 2.5-3 वर्ष आम्ही गणेश नाईक साहेबांची वाट बघितली, खरोखर आम्ही वाट बघितली। आम्हाला कधी वाटायचं की ही कामं कधी होतं, आम्ही दुसऱ्यांच्या प्रभागात हे असं शुभारंभ झालेले बघत होतो, आम्हाला शरमल्यासारखं होत होतं, तर आम्ही ह्या दिवसाची वाट बघत 2.5-3 वर्ष घालवली। आज तो सुवर्णदिन आला आणि आम्हाला त्याची खरंच फार आम्हाला आम्ही म्हणजे एक आनंद झाला, नागरिकांनाही तो आनंद, लवकरच कामं झाल्याशिवाय दिसणार नाही, तर कामं होत आहेत। आता बाजूला तिथे पाठीमागे दिसत आहे तुम्ही हिरवळ दिसते, तर तिथे ग्रीन बेल्टचं डेव्हलपमेंट होणार आहे। पाठीमागे आमची शाहीर कृष्णा उद्यान आहे, ते फार एकदम खराबच झालेलं आहे, त्याचंसुद्धा आता लवकरच काम होईल। त्याच्यानंतर स्मशानभूमी बाजूला आहे, त्या स्मशानभूमीचं सुशोभीकरणाचं काम प्रस्तावित आहे, एक काम झालं, सिटिंग अरेंजमेंट सध्या होत आहेत, ते काम थोडं अर्धवट झालं आहे, ते पूर्णत्वास आम्ही नेऊच। त्याच्यानंतर बऱ्याचशा अजून गोष्टी आहेत, जसं नाईक साहेब बोलले, सुतार साहेब बोलले की अजून हे 70% कामे आहेत, तर 70%च कामं आहेत, अजून थोडीशी कामं झाली का मला जुईनगरमध्ये पुढे काय काम करायला उरणार नाही असं म्हणत, आता 1 वर्ष आहे त्याच्यामध्ये मी काम करू शकेन, नंतर काय काम करायचं, काय उपकरण करायचं हा मला प्रश्न पडेल। आता सुतार साहेब आम्हाला बोलायचे, मी ज्यावेळी सुरुवातीला नगरसेविका निवडून आली तर माझा पत्रव्यवहार भरपूर चालायचा, सुतार साहेब तू काय काय करतो एवढा, बोला साहेब कामं एवढे आहेत का मला ती पूर्ण झाल्याविषयी झोपणं येणार, तर ते बोलले आता जसं ते खरं आहे की माझी 4-5 पत्र तालिकेला असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कोलापटे सह शिवानी साळुंखे, FS News, नवी मुंबई।